नमस्कार मित्रांनो, मित्रांनो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेशन कार्ड धारकांना चार वस्तूचा सीधा जिन्नसंच दिला जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या वस्तूचा समावेश करण्यात आलेला आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यासाठी देण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या राज्य शासनातर्फे जो GR काढण्यात आलेला आहे तर त्यामध्ये बघणार आहोत। त्या अगोदर आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट मिळत राहतील। मित्रांनो, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिक धारकांना आगामी गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्याची कार्यपद्धती सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यातर्फे दिनांक 16 मार्च 2023 रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। दिनांक 22/2/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केसरी शिधापत्रिक धारकांना आगामी गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात पामतेल हे सीधा चिन्ह समाविष्ट असलेल्या आनंदाचा सीधा गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीकरिता E-Pass प्रणालीद्वारे ₹100 प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने पात्र शिधापत्रिक धारकांना सीधा चिन्ह संचाचे वितरण करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे। मित्रांनो, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिक धारकांना 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समाविष्ट असलेला 1 शिधाजिन्न संच प्रति शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे। मित्रांनो, हा जो संच आहे तर हा E-Pass प्रणालीद्वारे प्रति संच ₹100 या दराने वितरित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यानुसार पुरवठा करावयाच्या सीधा जिन्नस संचाच्या संख्येचे विवरणपत्र सोबत जोडलेले आहे। सदर संख्येच्या मर्यादित केंद्रीय भंडार मुंबई यांनी सीधा जिन्नस संच संबंधित तालुका गोदामापर्यंत पोहोचवावेत। गोदामात येणारी सीधा जिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठविण्यात येणारे सीधा जिन्नस याची नोंद ऑनलाइन पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे। त्यानुसार AEPDS पोर्टलवर योग्य त्या नोंदी घेण्याची दक्षता घेण्यात यावी। तर मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती शिधाजिन्न संच हा वाटप केला जाणार आहे तर त्याची संख्या या ठिकाणी इथं या लिस्टमध्ये देण्यात आलेली आहे, तर आपण या ठिकाणी बघू शकता। तर मित्रांनो, आपल्याला हा शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, किंवा मित्रांनो आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन www.maharashtra.gov.in या साईटवरती येऊन सुद्धा आपण हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।